नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे। एकदा भगवान शिव आणि माता पार्वती जंगलात बसले होते। हिवाळ्याची रात्र होती, खूपच थंडी पडली होती। तेव्हा माता पार्वती शिवजींना म्हणतात, प्राणनाथ, आजची रात्र काढण्यासाठी असं काय करावं की ज्यामुळे आजची रात्र निघून जाईल, थंडी सुद्धा खूपच जास्त आहे। माता पार्वती म्हणतात, कोणती तरी अशी गोष्ट सांगा ज्यामुळे आपली ही आजची रात्र आरामात संपेल। शिवजी त्यांच्या पत्नीचं बोलणं ऐकून एक गोष्ट सांगू लागतात। ते म्हणतात, हे देवी, लक्षपूर्वक ऐक, मी तुला एक खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट खूपच लक्षपूर्वक ऐक आणि जो कोणी मनुष्य ही गोष्ट शेवटपर्यंत ऐकेल आणि समजून घेईल त्याचं कल्याण होईल आणि त्याला सुख, संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होईल। आता भगवान शिव म्हणतात, ही गोष्ट एक राजा आणि त्यांच्या मुलींची आहे। एक राजा होता ज्याला 7 मुली होत्या। सर्व 7ही राजकुमाऱ्या खूपच सुंदर होत्या, परंतु त्या 7 जणींमध्ये जी सर्वात छोटी होती ती अत्यंत सुंदर आणि समजूतदार होती। त्या राजकुमारीचं नाव राधिका होतं। राधिका तिच्या सर्व बहिणीपेक्षा जास्त समजूतदार होती। राजाच्या पत्नीचा मृत्यू झाला होता। जेव्हा आईचा मृत्यू झाला तेव्हा 7ही मुली खूप लहान होत्या। त्यानंतर या 7ही मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी राजावर आली होती। राजा त्याच्या मुलींवर खूप जास्त प्रेम करायचा। राजा सर्व राजकुमारींची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचा। त्यांना आई वडिलांचा दोघांचा प्रेम राजा पुरेपूर देत होता। राजाला नेहमी असंच वाटायचं की त्याच्या मुलींना असं वाटू नये की त्यांची आई ह्या जगात नाही आहे। राजा मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे भोजन बनवायला सांगायचा। मुलींसाठी चांगले चांगले कपडेसुद्धा राजा आणायचा। राजा त्याच्या मुलींचे पालन पोषण करण्यात कोणतीच कसर सोडत नव्हता। हळूहळू राजकुमाऱ्या मोठ्या होऊ लागल्या व आता सर्व राजकुमाऱ्या स्वतः मिळून त्यांच्या वडिलांसाठी, राजासाठी अन्न शिजवत असत। राजा त्याच्या मंत्र्यांसोबत राज्याच्या काही कामासाठी बाहेर जायचा तेव्हा सर्व राजकुमाऱ्या मिळून राजासाठी चांगले चांगले अन्न शिजवायच्या। हळूहळू वेळ असाच पुढे सरकत होता। त्या राज्यामध्ये राजाचा एक प्रधान सेवक होता ज्याचा मृत्यू झाला होता। त्या सेवकाची एक पत्नी होती व एक छोटी मुलगी होती। प्रधानानंतर त्या प्रधानाची पत्नी आणि मुलगी या जगामध्ये एकटेच राहिले होते। राजाच्या 7ही मुली त्यांच्या वडिलांसाठी जेवण शिजवायच्या आणि जेव्हा त्या मुली राजासाठी जेवण शिजवत असायच्या तेव्हा प्रधानाची पत्नी, जी विधवा होती, ती राजाच्या मुलींजवळ यायची आणि त्यांच्याजवळून थोडीशी आग मागायची। राजाची छोटी मुलगी राधिका हिला त्या प्रधानाची ती पत्नी बिलकुल आवडत नव्हती। राधिकाला प्रधानाची पत्नी समोर जरी दिसली तरी ती खूप चिडायची आणि तिला म्हणायची, तू तुझ्या घरात जाऊन आग जाळ, तू रोजच्या रोज आमच्याजवळ आग मागण्यासाठी काय येतेस। परंतु राधिकाच्या ह्या बोलण्याचा प्रधानाच्या पत्नीवर काहीच प्रभाव पडत नव्हता। ती विधवा प्रत्येक दिवशी न चुकता आग मागण्यासाठी येत असे। राधिका तिला कितीही ओरडली, कितीही मनाई केली तरीसुद्धा त्या गोष्टीचा त्या प्रधानाच्या पत्नीवर काहीच फरक पडत नव्हता। राधिकाच्या मोठ्या बहिणी तिला समजवायच्या, राधिका तू शांत रहा, त्या बिचाऱ्या विधवा स्त्रीला तू का असं बोलत आहेस, जर तिला आपल्याकडून थोडीशी आग हवी असेल आणि त्यामार्फत ती तिच्या घरात आग जाळू इच्छित असेल मग यामध्ये काय चूक आहे। जेव्हा पहावं तेव्हा तू त्या विधवा स्त्रीसोबत भांडण करत असतेस, तिला खूप वाईट साईट बोलत असते, तिला तू असं बोलत जाऊ नकोस, ती आपल्याकडून दुसरं काहीच घेऊन जात नाही, फक्त थोडीशी आग तर ती घेऊन जाते, जेणेकरून तिच्या चुलीमध्ये आग लावून ती तिच्या मुलीसाठी अन्न शिजवू शकेल। मोठ्या बहिणीचं बोलणं ऐकल्यानंतर राधिका म्हणायची, तुम्हाला समजत नाही, आज तुम्हाला माझं म्हणणं चुकीचं वाटत आहे, परंतु तुम्ही पाहत रहा, एक दिवस ही बाई आपल्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण करणार आहे। मित्रांनो, हा प्रकार अशाच प्रकारे चालू राहिला। ती स्त्री रोजच्या रोज राजाच्या स्वयंपाकगृहात येऊन मुलींकडून थोडीशी आग मागत असे, परंतु ती स्त्री थोडी चलाख होती। जेव्हा पण ती आग मागण्यासाठी राजाच्या मुलींजवळ यायची तेव्हा ती सर्वांपासून लपून राजाच्या जेवणामध्ये राखाडी मिसळत असे।
कारण ती विधवा स्त्री खूप दुष्ट स्वभावाची होती. राजाच्या अन्नामध्ये घाई गडबडीने ती राखाडी मिसळायची व राजात सर्व अन्न ती खराब करायची. हळूहळू राजाला त्याच्या अन्नामध्ये काही खराबी जाणवायला लागली. त्याला माहीत होतं की त्याच्यासाठी अन्न त्याच्या मुली शिजवतात. राजा त्याच्या मुलींवर खूप जास्त प्रेम करायचा आणि म्हणूनच त्याला हे समजत नव्हतं की त्याच्या मुली त्याच्यासाठी शिजवलेलं अन्न असं का बिघडवत आहेत. राजाला माहीत होतं की माझ्या मुली हे जाणून बुजून तर करणार नाहीत आणि म्हणूनच सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी राजाने ठरवलं की तो त्याच्या मुलींवर लक्ष ठेवणार. कारण माझ्या मुली माझ्यावरसुद्धा खूप प्रेम करतात. जसं मी माझ्या मुलींना प्रेम करत आहे तशाच माझ्या मुलीसुद्धा माझ्यावर प्रेम करत आहेत. त्यामुळे त्या मुद्दामहून माझ्यासाठी खराब अन्न शिजवणार नाहीत किंवा जाणून बुजून ते अन्न खराबसुद्धा करणार नाहीत. मग नक्की असं का होत आहे हे जाणून घेण्यासाठी राजाने त्याच्या मुलींवर लक्ष ठेवण्याचा विचार केला. राजाच्या सातही मुली अन्न शिजवण्यासाठी स्वयंपाकगृहात गेल्या. त्यानंतर हळूच राजा त्याच्या महालामधून बाहेर आला आणि लपून मुलींवर लक्ष ठेवू लागला. राजा पाहू लागला की माझ्या मुली नक्की कशाप्रकारे अन्न शिजवतात आणि ते अन्न खराब कसं होतं आणि असे खराब अन्न माझ्या मुली मला का खायला घालत आहेत. मला मारण्याचा तर त्यांचा हेतू नाही ना, असे वेगवेगळे विचार राजाच्या मनात येत होते. विचार करत करत राजा त्याच्या मुलींवर लक्ष ठेवू लागला. राजा भिंतीच्या आडून मुलींवर लक्ष ठेवत होता. राजाने पाहिलं की सातही मुली खूपच स्वच्छतेने तांदूळ धुवत आहेत आणि स्वच्छतेकडे लक्ष ठेवून अन्न शिजवत आहेत. जसे सर्व पकवान शिजवून तयार झाले तेव्हा राजाने पाहिलं की त्याच्या मुलींनी खूपच सावधानीने आणि स्वच्छतेची काळजी घेऊन अन्न चुलीवरून उतरवून एका बाजूला ठेवलं. त्यानंतर राजाने जे काही पाहिलं ते पाहून राजा आश्चर्यचकित झाला. राजाने पाहिलं की प्रधानाची विधवा स्त्री आग मागण्यासाठी राजाच्या स्वयंपाकगृहात आली आहे. त्यानंतर राजाची छोटी मुलगी राधिका ही त्या विधवा स्त्रीसोबत भांडू लागली. राधिका तिला म्हणू लागली, जेव्हा वाटेल तेव्हा तोंडवर करून तू आमच्या इथे येत आहेस, तुला तुझ्या घरी आग जाळता येत नाही का? तेव्हा राधिकाच्या मोठ्या बहिणींनी राधिकाला समजावलं की काही हरकत नाही, ती फक्त आपल्याकडे आग तर मागत आहे, यामध्ये राग करण्यासारखं असं काहीच नाही. ती गुपचूप येते आणि आपल्याकडून आग घेऊन जाते, तू तिच्यासोबत भांडू नकोस. राजा हा सर्व प्रकार पाहत होता. राजकुमारीने प्रधानाच्या विधवा स्त्रीला आग दिली व त्यानंतर सर्वांपासून लपून छपून ती विधवा स्त्री तिथून निघून चालली होती व हळूच तिने राजाच्या अन्नामध्ये राखाडी मिसळली. हा सर्व प्रकार प्रधानाच्या पत्नीने सर्वांपासून लपून केला होता. अशा प्रकारे तिने राजकुमारींनी बनवलेलं सर्व अन्न खराब केलं. जेव्हा राजाने पाहिलं की त्याच्या मुलींनी तर खूपच स्वच्छतेने खूपच चांगल्या पद्धतीने अन्न बनवलं होतं, परंतु प्रधानाची विधवा पत्नी आग घेण्याच्या निमित्ताने आमच्या स्वयंपाकगृहात येते व माझ्या अन्नामध्ये राखाडी मिसळते. हा सर्व प्रकार पाहून राजा खूपच क्रोधित झाला आणि तो त्याच्या राजमहालात जाऊन दरबार लावून बसला. त्याने लगेचच त्याच्या सेवकांना आज्ञा दिली की प्रधानाच्या पत्नीला पकडून माझ्यासमोर हजर करावे. प्रधानाच्या विधवा पत्नीला राजदरबारात हजर केले गेले. जेव्हा राजाने तिला या सर्व घटनेबद्दल विचारलं तेव्हा त्या विधवा स्त्रीने म्हटलं, महाराज मला माफ करा, परंतु मी एक खेळ खेळत होती. मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही किती हुशार आणि समजूतदार आहात आणि कशाप्रकारे तुम्ही या समस्येतून मार्ग काढता. ती स्त्री राजाची प्रशंसा करत म्हणू लागली, महाराज तुम्ही तर न्यायप्रिय आणि समजूतदार आहात. त्या स्त्रीने राजाला तिच्या गोड गोड बोलण्यामध्ये फसवलं. त्या स्त्रीचं असं बोलणं ऐकल्यानंतर राजासुद्धा त्या स्त्रीच्या हुशारीवर अत्यंत प्रसन्न झाला आणि राजा तिच्यावर मोहित झाला. राजाने तिला दंडित करण्याचं सोडून तिला राणी बनवण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे राजाने त्या प्रधानाच्या विधवा पत्नीसोबत विवाह केला. आता ती प्रधानाची विधवा पत्नी राजासोबत विवाह करून राणी झाली होती व राणी बनून ती राजमहालात आली. आता ही नवीन राणी राजाच्या पहिल्या पत्नीपासून जन्माला आलेल्या सात मुलींवर खूप जास्त राग करायची. नेहमी ती त्या सात मुलींचा तिरस्कार करायची. तिला नेहमी असंच वाटायचं की काहीही करून या सातही मुली या महालामधून निघून जाव्यात.
राजकुमारींना महालातून बाहेर काढण्यासाठी ती नवीन राणी वेगवेगळ्या प्रकारचे कारस्थान रचू लागली. ती फक्त हाच विचार करायची की कसंही करून मला या 7 मुलींना महालाबाहेर काढायचं आहे. व त्यानंतर राजाची सर्व धनसंपत्ती, राजाचं सर्व ऐश्वर्या हे माझं होईल. मी आणि माझी मुलगी इथे राज्य करेल. तिला फक्त असंच वाटायचं की तिची मुलगी राजमहलात राजकुमारी बनून राहावी, तिच्या पुत्रीला अधिक सन्मान मिळावा. परंतु राजा त्याच्या 7 मुलींवर खूप जास्त प्रेम करायचा. राजाला त्याच्या मुलींप्रती खूप जास्त प्रेम आणि दया होती. राजा त्याच्या मुलींना कधीही दुःखात पाहू शकत नव्हता. राजाची दुसरी पत्नी प्रत्येक प्रकारे वेगवेगळे कारस्थान करून राजाच्या मुलींना दुःखी करण्याचा प्रयत्न करायची. पूर्ण दिवस ती त्या 7ही मुलींना घरातील कामांमध्ये अडकवून ठेवायची. हळूहळू राणीने राजाच्या त्या 7ही मुलींना अन्न कमी द्यायला सुरुवात केली. ती त्यांना खूप कमी अन्न द्यायची, ज्यामुळे त्या 7ही मुलींची भूक अर्धीच भागायची. त्याचप्रकारे हळूहळू राणीने राजकुमारींच्या अन्य सुविधासुद्धा कमी केल्या. अशा प्रकारे 7ही बहिणींवर दुःखाचं मोठं डोंगरच कोसळलं. प्रधानाची विधवा पत्नी, जी आता राजाची राणी बनली होती, ती तिच्या मुलीवर खूप प्रेम करायची. तिच्या मुलीला प्रत्येक प्रकारची सुखसुविधा ती द्यायची. महालामध्ये राणी तिच्या मुलीला राजकुमारी बनवून ठेवायची आणि राजकुमारीसारखंच जीवन जगण्यासाठी तिला प्रोत्साहित करायची. राणी तिच्या पुत्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चांगले चांगले अन्न बनवायची, चांगले चांगले कपडे तिला घालायला सांगायची. राजाच्या ज्या 7 मुली होत्या, ज्या राजाच्या पहिल्या पत्नीपासून जन्माला आल्या होत्या, त्यांच्या सर्व सुखसुविधा राणीने बंद केल्या होत्या. आता सर्व बहिणी खूपच उदास आणि दुःखी राहत होत्या. एके दिवशी राणीने त्या 7ही मुलींना खूप त्रास दिल्यामुळे 7ही मुली महालातून बाहेर निघून जिथे त्यांच्या आईची समाधी होती तिथे जाऊन रडू लागल्या. त्या जाऊन त्या समाधीला बोलू लागल्या, हे आई, तू तुझ्या निराधार, लाचार आणि असहाय्य मुलींना पाहू शकत नाहीस का? आम्ही सर्वजणी किती दुःखात आहोत. आमची सावत्र आई आमच्यावर खूपच अत्याचार करत आहे, आम्हाला उपाशी ठेवत आहे. हे आई, आता आम्ही काय करू? अशा प्रकारे त्या 7ही मुली आईच्या समाधीजवळ जाऊन रडत असायच्या. हळूहळू हे त्यांचं रोजचं कामच बनलं. जेव्हा कधी सावत्र आई त्यांना त्रास द्यायची, त्यांना छळायची, तेव्हा त्या त्यांच्या आईच्या समाधीजवळ जायच्या आणि रडत रडत आईला सर्व दुःख सांगायच्या. एके दिवशी जेव्हा 7ही मुली आईच्या समाधीवर बसून रडत होत्या, तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या आईच्या समाधीजवळ एक खूपच सुंदर असा पेरूचा झाड उगवला आहे आणि काहीच दिवसात तो पेरूचा झाड मोठा झाला व त्याच्यावर स्वादिष्ट फळ येऊ लागले. काहीच दिवसात त्या पेरूच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळ लागले. आता 7ही बहिणी ते फळ खाऊन त्यांची भूक शांत करत होत्या. रोजच्या रोज त्यांची सावत्र आई त्यांना खाण्यासाठी पुरेसा अन्न देत नव्हती. तेव्हा त्या 7ही मुली आईच्या समाधीजवळ जाऊन पेरू खाऊन त्यांची भूक शांत करत असत. पुढे त्या 7ही मुलींनी त्यांची सावत्र आई त्यांना जे घाणेरड अन्न खायला द्यायची ते खाणे त्यांनी बंद केलं आणि आईच्या समाधीजवळ जाऊन पेरू खाऊन ते त्यांचे जीवन जगू लागल्या. तो पेरूचा झाड एक मायावी झाड होता. त्या झाडावरील पेरू जितक्या प्रमाणात तोडले जायचे त्याच्या अधिक पटीने आणि स्वादिष्ट पेरू पुढच्या दिवशी त्या झाडावर यायचे. ते सर्व पेरू त्या 7ही मुलींसाठी पुरेसे असायचे. ते पेरू खाल्ल्यानंतर त्यांना जेवणाची सुद्धा गरज भासायची नाही. त्या मुलींची सावत्र आई आता विचार करू लागली, या 7ही मुली महालामध्ये भोजन तर करत नाहीत, मी सुद्धा दुसरे यांना खाण्यासाठी काहीच देत नाही, मी यांना त्राससुद्धा खूप देत असते, मग तरीसुद्धा या इतक्या स्वस्थ आणि सुंदर का दिसत आहेत? यांच्यामधील कोणीही आजारी का पडत नाही? यांचे सौंदर्य दिवसागणित वाढतच आहे. हे सर्व कसं शक्य आहे? खरं तर माझी मुलगी यांच्यापेक्षा अधिक सुंदर आणि स्वस्थ दिसायला हवी, कारण मी तिला खूप चांगलं चांगलं अन्न खायला देते. स्वादिष्ट जेवण खाऊन माझी मुलगी अधिक सुंदर आणि आकर्षक दिसायला हवी. परंतु माझ्या मुलीपेक्षा या 7 मुली अधिक सुंदर दिसत आहेत. अशा प्रकारे राणी विचार करत होती. तर दुसरीकडे त्या 7 राजकुमारींचा आता हा दिनक्रम झाला होता की त्या त्यांच्या आईच्या समाधीजवळ जाऊन स्वादिष्ट पेरूच्या फळांचा आस्वाद घ्यायचा व त्यानंतर त्या 7ही मुली आईचे आभार व्यक्त करायच्या.
जेव्हा त्या सात मुलींच्या सावत्र आईला हा सर्व प्रकार काही समजत नव्हता. हे सर्व कसे घडत आहे तेव्हा तिने या मुली नक्की काय खातायत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिने तिच्या मुलीला त्या सात राजकुमारींचा पाठलाग करण्यास सांगितलं. सावत्र आईची मुलगी सातही राजकुमारींचा पाठलाग करू लागली. ती त्यांचा पाठलाग करत करत त्या राजकुमारींच्या आईच्या समाधीजवळ पोहोचली. सावत्र आईच्या मुलीने पाहिलं की सातही बहिणी पेरूचे पिकलेले फळ एकत्र करत आहेत. तेव्हा राधिकाने पाहिलं की सावत्र आईची मुलगी लांबून आपल्याकडे पाहत आहे. तेव्हा ती तिच्या बहिणींना म्हणाली, हे बघा, ही मुलगी आपला पाठलाग करत आहे, आपल्या सर्वांना ही पाहत आहे. आपण सर्वजणी मिळून तिला इथून पळवून लावूया, नाहीतर ही मुलगी तिच्या आईजवळ जाऊन आपलं सर्व रहस्य तिच्या आईला सांगेल व तिची आई आपल्यावर आणखी एखादं संकट निर्माण करेल. परंतु राधिकाचं बोलणं दुसऱ्या बहिणींनी ऐकलं नाही. त्या बहिणी राधिकाला म्हणाल्या, अगं राधिका, तू इतकी काळजी का करत आहेस? ही मुलगी निर्दोष आहे, तिची आई आपल्याला त्रास देत आहे, मग त्यामध्ये हिची काय चूक आहे? असं म्हटल्यानंतर राधिकाच्या बहिणींनी त्या मुलीला त्यांच्या जवळ बोलावलं आणि तिलासुद्धा पेरूचे स्वादिष्ट फळ खायला दिले. त्यानंतर त्या सावत्र आईची मुलगी तिच्या घरी आली आणि आईला सांगितलं, आई ह्या सातही राजकुमारी उपाशी नसतात, या सातही जणी त्यांच्या आईच्या समाधीजवळ जातात जिथे एक पेरूचा झाड आहे. या सातही बहिणी त्या पेरूच्या झाडावरून पेरू तोडून ते फळ खातात. त्या पेरूच्या फळाला खूपच अद्भुत अशी चव आहे. असा गोड स्वादिष्ट पेरू मी माझ्या आयुष्यात कधीच खाल्ला नाही. मुलीच्या तोंडून असं बोलणं ऐकल्यानंतर राणीचा राग मोठ्या प्रमाणात वाढला. ती विचार करू लागली, मी आता या मुलींना ते फळ खाण्यापासून कसं थांबवू शकते? पुढच्या दिवशी राणीने पूर्ण वेळ तिच्या कक्षातच घालवला. राजाने कक्षात जाऊन राणीला विचारलं, राणी, तू इतकी दुःखी आणि उदास का दिसत आहेस? तेव्हा राणी म्हणाली, माझ्या डोक्यात खूपच दुखत आहे, असं वाटत आहे की हे दुखणं माझं जीव घेणार आहे. जर मला कोणी या दुखण्यापासून आराम मिळवून देऊ शकतो तर ते आहे पेरूचा सुंदर झाड, जो तुमच्या पहिल्या पत्नीच्या समाधीवर आहे. तो पेरूचा झाड माझं दुखणं दूर करू शकतो. तेव्हा राजाने विचारलं, मग मी तुमच्यासाठी काय करू शकतो? तेव्हा राणी म्हणाली, तुम्ही तो पेरूचा झाड मुळासकट बाहेर काढा व त्या पेरूच्या झाडाची मुळे आणि पान पाण्यामध्ये उकळवून त्या पाण्याने माझ्या डोक्याची मालिश करा व त्या पाण्याचा सेवन केल्यानंतर माझ्या डोक्याचं दुखणं पूर्णपणे बंद होईल. राणीचं बोलणं ऐकल्यानंतर राजाने त्याच वेळेला सेवकांना आदेश दिला की त्यांनी समाधीवर जाऊन त्या पेरूच्या झाडाला मुळासकट बाहेर काढून इकडे घेऊन यावे. सेवकांनी लगेचच राजाच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्या सुंदर पेरूच्या झाडाला मुळासकट बाहेर काढलं. जशाप्रकारे राणीने सांगितलं होतं त्याचप्रकारे राजाच्या सेवकांनी पेरूच्या झाडाची मुळे आणि पान पाण्यामध्ये उकळवून त्यापासून औषध तयार केलं व त्या औषधाने राणीच्या डोक्याची मालिश केली व त्यातील काही औषध राणीने सेवन केलं. त्यानंतर ती क्रूर राणी राजाला म्हणाली, राजासाहेब, माझं डोकं दुखणं आता पूर्णपणे बंद झालं आहे, मला आता खूपच चांगलं वाटत आहे. जेव्हा पुढच्या दिवशी सातही बहिणी त्यांच्या आईच्या समाधीवर गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की समाधीवर पेरूचं झाड नाही आहे, पेरूचं झाड आता गायब झालं आहे. हा सर्व प्रकार पाहून त्या सातही बहिणी खूपच काळजीत पडल्या आणि तिथेच आईच्या समाधीवर बसून त्या रडू लागल्या. त्या विचार करू लागल्या की आईच्या समाधीवर आता पेरूचं झाड नाही, मग आता त्यांच्या पोटाची आग शांत करण्यासाठी त्या काय खाणार? समाधीवर पेरूचं झाड नसल्यामुळे त्या सातही बहिणींना जोरात भूक लागू लागली. दुःखी होऊन त्या आईजवळ प्रार्थना करू लागल्या. तेव्हा त्यांनी पाहिलं त्या पेरूच्या झाडाच्या ठिकाणावर एक मोठासा खड्डा होता. तो खड्डा एका तलावामध्ये बदलला आणि तो तलाव दुधाने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांनी भरला. अशा प्रकारे रडत असलेल्या सर्व बहिणी आश्चर्याने हा सर्व प्रकार पाहत होत्या. दुधाचा तलाव आणि बिस्किट पाहून त्या सर्व मुली खूपच आनंदित झाल्या व त्यांनी त्या तळामधील काही दूध घेऊन त्यामध्ये बिस्किट खायला सुरुवात केली. ती बिस्किट आणि दूध खूपच स्वादिष्ट लागत होते. पुढच्या दिवशी सुद्धा तसंच झालं. जेव्हा पण त्या मुली आईच्या समाधीवर जायच्या तेव्हा पेरूच्या झाडाचा तो खड्डा एका तलावामध्ये बदलायचा व त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध निर्माण व्हायचं
व शेजारी बिस्किट यायची। ते बिस्किट आणि दूध पिऊन मुली त्यांची पोटाची आक्षांत करायच्या। पेरूचा झाड मुळासकट बाहेर काढल्यानंतर सुद्धा राजकुमाऱ्या पहिल्यासारख्याच स्वस्थ आणि सुंदर दिसत आहेत। हे पाहून राणी पुन्हा आश्चर्यात पडली। ती विचार करू लागली, मला माहीत नाही हे सर्व कसे घडत आहे। मी तर तो पेरूचा झाड मुळासकट बाहेर काढला होता जो त्या राणीच्या समाधीवर होता, आणि मी ह्या 7 राजकुमाऱ्यांना अन्नसुद्धा देत नाही, आणि तरीसुद्धा या 7ही मुली दुःखी किंवा उदास दिसत नाहीत। त्याचबरोबर यांची तब्येतसुद्धा खराब झालेली दिसत नाही। या दिवसा गणित अधिकच स्वस्थ आणि आकर्षक दिसत आहेत। मी यांचा पेरूचा झाड बाहेर काढला आहे, मग तरीसुद्धा यांना भोजन कुठून मिळतं। महालामध्ये जे भोजन शिजवलं जातं ते तर ह्या खात नाहीत। तेव्हा राणी तिच्या मुलीला सांगते, तू एक काम कर, तू ह्या 7ही मुलींचा पाठलाग कर आणि या कुठे जातात, कुठून अन्न खातात हे पहा। आईने सांगितल्यामुळे ती मुलगी आता त्या 7 राजकुमारींचा पाठलाग करू लागली। 7ही बहिणी नेहमीप्रमाणे त्यांच्या आईच्या समाधीजवळ गेल्या। जेव्हा त्या 7ही मुली आईच्या समाधीजवळ गेल्या आणि दुधामध्ये बिस्किट खाऊ लागल्या, तेव्हा राधिकाचं लक्ष त्या सावत्र आईच्या मुलीवर गेलं, जी लपून त्यांना पाहत होती। राधिका तिच्या मोठ्या बहिणींना म्हणाली, हे बघा, ही मुलगी आजसुद्धा आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी आली आहे। आपण लवकर लवकर या तलावाला झाकून ठेवूया, जेणेकरून या मुलीला हा दुधाचा तलाव दिसणार नाही। या मुलीला जर आपण थोडासुद्धा बिस्किट दिला तरी ही जाऊन तिच्या दुष्ट आईला सर्व काही सांगेल आणि तिची दुष्ट आई आपल्यासाठी आणखी एखादं संकट निर्माण करेल। राधिकाच्या मोठ्या बहिणींनी राधिकाला समजावलं, किती उगाचच त्या बिचाऱ्या मुलीवर संशय घेत आहे, आणि म्हणूनच राधिकाच्या बहिणींनी राधिकाच्या बोलण्यावर बिलकुल लक्ष दिलं नाही। त्याचबरोबर त्यांनी प्रधानाच्या त्या मुलीला बिस्किटेसुद्धा खाण्यासाठी दिली। जेव्हा सावत्र आईला राजकुमारींची बिस्किटवाली गोष्ट समजली तेव्हा ती रागाने लाल पिवळी झाली। तिने लगेचच सेवकांना बोलावलं आणि सांगितलं की राणीच्या समाधीजवळ, जिथून तुम्ही पेरूचा झाड बाहेर काढला आहे, तिथे एक छोटासा तलाव झाला आहे। त्या तलावाला आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही नष्ट करा। सेवकांनी जाऊन ताबडतोब तो तलाव नष्ट केला, परंतु राणी अजूनही संतुष्ट झाली नव्हती। राणीने एके दिवशी तिला भयंकर आजार झाल्याचा नाटक केला व ती तिच्याच कक्षात होऊन राहिली व महाराजाला बोलवण्याचा आमंत्रण पाठवला। राजाने येऊन त्याच्या राणीच्या आजारपणाचे कारण विचारलं। राजा म्हणाला, माझं सर्व साम्राज्य विकलं गेलं तरी चालेल, परंतु तुमचं हे आजार ठीक करण्यासाठी, तुम्हाला पुन्हा स्वस्थ करण्यासाठी मी चांगल्यात चांगल्या वैद्याकडून तुमचा उपचार करून घेईल आणि तुम्हाला पूर्णपणे बर करेन। परंतु ती राणी तर तिची चाल चालत होती, ती स्वभावाने तर दुष्ट होतीच। तेव्हा ती दुष्ट राणी म्हणू लागली, इतकं काही करण्याची गरज नाही, फक्त एक कार्य मला वाचवू शकतो। राजा म्हणाला, तुम्ही म्हणून तर पहा, तुम्ही जे काही म्हणाल ते मी नक्की पूर्ण करेल आणि मी तुम्हाला हे वचन देत आहे। तेव्हा राणी म्हणाली, माझं जीवन वाचवण्यासाठी तुम्ही एक कार्य करा, तुमच्या ज्या 7 राजकुमारी आहेत त्यांची तुम्ही हत्या करा, आणि त्यांची हत्या केल्यानंतर त्यांचे रक्त माझ्या डोक्याला आणि माझ्या हाताला लावा। अशा प्रकारे त्या 7 राजकुमाऱ्यांच्या मृत्यूनंतर माझा जीव वाचू शकेल। राणीच्या तोंडून हे शब्द ऐकून राजा विचारात पडला। राजाच्या पायाखालील जमीन सरकली होती, तो बेशुद्ध होऊन खाली पडणारच होता। इतक्यातच त्याने स्वतः सावरलं। राजाला त्याचं वचन तुटण्याची भीती वाटत होती। राजा त्याच्या राजकुमारींवर खूप अधिक प्रेम करायचा, काय करावं राजाला काहीच समजत नव्हतं। त्यानंतर राजाने काही विचार केला व राजा त्याच्या मुलींना शोधू लागला। राजाने पाहिलं की त्याच्या 7ही मुली आईच्या समाधीवर बसलेल्या आहेत। राजा त्यांच्याजवळ पोहोचला। राजाने पाहिलं की त्याच्या 7ही मुली आईच्या समाधीवर बसून रडत आहेत। मुलींची अशी अवस्था पाहून राजाचा हृदय तीळ तीळ तुटू लागला, कारण राजा मुलींवर खूप अधिक प्रेम करायचा। एका बाजूला राणीची इच्छा आणि राजाचं वचन, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या लाडक्या मुलींचा जीव। राजाला समजतच नव्हतं की त्याने काय करावं। मुलींजवळ पोहोचल्यानंतर राजा प्रेमपूर्वक मुलींना म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत जंगलात चला। वडिलांचं बोलणं ऐकून 7ही मुली राजासोबत जंगलात जाऊ लागल्या। राजा त्याच्या 7ही मुलींसोबत जंगलाच्या दिशेने चालला होता।
जंगलात काही दूर गेल्यानंतर जिथे एकांत होता तिथे राजा थांबला व तिथे राजाने थोडी आग पेटवली. दुपारची वेळ होती. राजाने सर्वांसाठी अन्न शिजवलं व सर्व बहिणींनी पोट भरून अन्न खाल्लं. त्यानंतर सातही बहिणी गात झोपून गेल्या. जेव्हा राजाने पाहिलं की त्याच्या सातही मुली गात झोपल्या आहेत तेव्हा राजा गुपचूप तिथून निघून आला. त्या सातही मुलींना गाढ झोपेत सोडून राजा त्याच्या महालात निघून आला व राजा मनात विचार करत होता की माझ्या या सातही मुली जिथे कुठे राहतील कमीत कमी तिथे जिवंत तर राहतील. सावत्र आईच्या अत्याचारांपासून त्या वाचून राहतील. नक्कीच कुठेतरी जाऊन त्या त्यांचा जीवन चांगल्या प्रकारे जगतील. सोबतच राजाने देवाला प्रार्थना केली की या एकांत जंगलामध्ये त्याच्या मुलींना कुठल्याही उपाशी प्राण्याचा शिकार बनवू नकोस. राजा अशा प्रकारे विचार करत आणि सारखी देवाला प्रार्थना करत करत तिकडून निघून आला. राजाने परत येताना जंगलामध्ये एका हरणीचा शिकार केला आणि त्या हरणाचं रक्त घेऊन राजा महालात परत आला. राजाने राणीच्या डोक्याला आणि हातांना त्या हरणाचं रक्त लावलं. त्या क्रूर राणीने विचार केला की राजाने खरंच त्याच्या सातही मुलींना मारलं आहे. राणीने राजाला म्हटलं, आता तिला खूप चांगलं वाटत आहे. इकडे जंगलामध्ये राजा गेल्यानंतर काही वेळानंतर सातही मुलींना जाग आली. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या एका घनदाट जंगलामध्ये आहेत आणि त्या सातही एकट्याच आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वडील नाहीत. जेव्हा त्यांनी त्यांच्या चारही बाजूला भयंकर जंगली प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्या भीतीने थथरू लागल्या. त्यांचं शरीर भीतीने कापू लागला. त्या कारणाने त्या सर्वजणी रडू लागल्या आणि ओरडू लागल्या. जंगलामध्ये एकट्या असल्या कारणाने त्या पूर्ण शक्ती लावून वडिलांना हाक मारू लागल्या. त्यांना आशा होती की त्यांचा आवाज ऐकून त्यांचे वडील त्यांच्याजवळ नक्कीच येतील. खूप वेळ झाला. सातही बहिणी जोरजोरात ओरडत होत्या रडत होत्या. परंतु राजा त्यांचा जवळ आला नाही. त्या मुलींना त्या जंगलामध्ये त्यांच्या आवाजाव्यतिरिक्त फक्त प्राण्यांचा आवाज येत होता. परंतु राजाचा आवाज कुठूनही येत नव्हता. योगायोगाने त्याच दिवशी त्याच जंगलामध्ये एका शेजारच्या राज्यातील सात राजकुमार शिकार करण्यासाठी गेले होते. जेव्हा ते सातही राजकुमार त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्यातील छोट्या राजकुमाराने सर्वांना थांबवत म्हणाला, दादा, या जंगलामध्ये नक्कीच कोणीतरी अडकलं आहे आणि आपल्याला त्यांची मदत करायला हवी. मला असं वाटत आहे की ते मदतीसाठी हाक मारत आहेत. तुम्ही इथेच थांबा आणि आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी रडत आहे आणि कोणाला तरी बोलावत आहे. आपण सर्वजण या आवाजाच्या दिशेने जाऊयात आणि पाहूयात की कोण या जंगलामध्ये अडकलं आहे आणि कोण रडत आहे. अशा प्रकारे छोट्या राजकुमाराचं म्हणणं सहाही भावांनी ऐकलं आणि त्यांनी त्यांच्या घोड्यांचं तोंड आवाजाच्या दिशेने वळवलं. सातही राजकुमार घोड्यांवर सवार होऊन आवाजाच्या दिशेने चालले होते. काहीच वेळानंतर ते सातही राजकुमार जंगलाच्या त्या स्थानावर पोहोचले जिथे त्या सात बहिणी रडत होत्या. त्या सर्वांना अशा प्रकारे रडताना पाहून राजकुमारांना त्यांच्यावर दया आली. सर्वात मोठा राजकुमार त्या राजकुमारींना पाहून खूप आश्चर्यचकित झाला आणि त्याने त्यांना विचारलं, तुम्ही कोण आहात आणि इथे तुम्ही अडकलं आहात का? त्यानंतर त्या सातही राजकुमारींनी त्यांची सर्व कथा त्या सात भावांना सांगितली. तेव्हा त्या सात राजकुमारांनी निश्चय केला की देवाच्या कृपेने आम्हाला या सात राजकुमार्या मिळाल्या आहेत. या सातही जणींना आम्ही आमच्यासोबत आमच्या राज्यात घेऊन जाऊ आणि यांच्यासोबत लग्न करू व त्यांना आमच्यासोबतच ठेवू. अशा प्रकारे सर्वात मोठ्या राजकुमाराने सर्वात मोठ्या मुलीशी लग्न केलं. दोन नंबरच्या राजकुमाराने दोन नंबरच्या राजकुमारीसोबत लग्न केलं. अशा प्रकारे सातही जणांनी सात राजकुमारीसोबत लग्न केलं. सर्वात छोट्या राजकुमाराने राधिकासोबत लग्न केलं, जी सर्वाधिक बुद्धिमान आणि सुंदर होती. सात राजकुमारांचे लग्न सात राजकुमारीसोबत झालं होतं. सातही राजकुमारांचं लग्न झालं आहे त्यामुळे त्यांच्या राज्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळजवळ एक वर्षानंतर राधिका ही सर्वात छोटी राजकुमारी होती. तिला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर कुटुंबातील सर्व लोक खूपच आनंदित होते. त्या मुलावर सातही राजकुमार आणि सातही राजकुमारी स्वतःच्या मुलाप्रमाणेच प्रेम करत असत. त्या मुलाचे एक वडील आणि एक आई नसून सात वडील आणि सात आया होत्या. ते सर्वजण त्या मुलावर खूप प्रेम करायचे
आणि सर्वजण मिळून त्या मुलाचं खूप चांगल्या प्रकारे पालनपोषण करत होते. अशाच प्रकारे हळूहळू वेळ पुढे पुढे सरकत होता. सर्वजण खूप आनंदात होते. हळूहळू राधिकाचा मुलगा 2 वर्षांचा झाला. एके दिवशी सातवा राजकुमार त्याच्या भावांना म्हणाला की त्याला शिकार करण्याची इच्छा होत आहे, मी शिकारीवर जाऊ इच्छित आहे. त्याने त्याच्या पत्नीला राधिकाला सुद्धा सांगितलं की त्याला शिकारी करण्यासाठी जायचं आहे. व त्यानंतर सातवा राजकुमार त्याच्या पत्नीचा व भावांचा निरोप घेऊन शिकारीसाठी निघाला. परंतु अनेक दिवस गेल्यानंतर सुद्धा तो राजकुमार परत आला नाही. दिवसामागून दिवस पुढे सरकत होते, परंतु राजकुमार परत आला नाही. राजकुमार अजून परत आला नाही म्हणून सातही राजकुमार्यांना खूप जास्त दुःख झाले. तेव्हा त्यांचे नवरे म्हणू लागले, आम्ही सुद्धा आमच्या भावाला शोधण्यासाठी जाणार आहोत आणि आमच्या भावाला आम्ही नक्की शोधून परत घेऊन येऊ. आम्ही हे जाणून घेऊ की आमच्या भावासोबत नक्की काय घडलं आहे, तो कुठे गेला आहे. ते सर्व 6 राजकुमार छोट्या भावाला शोधण्यासाठी राजमहालातून बाहेर निघाले. परंतु ते 6ही राजकुमार पुन्हा परत आलेच नाही. दिवसामागून दिवस गेले, अनेक दिवस गेले, परंतु राजकुमार परत आलेच नाहीत. त्यामुळे 7ही राजकुमार्या खूप दुःखी झाल्या. कित्येक महिने गेल्यानंतर त्या 7 राजकुमार्यांनी विचार केला की त्यांच्या नवऱ्यांना जंगलामध्ये कोणीतरी मारले आहे किंवा त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे. हळूहळू त्या 7ही जणींना नवऱ्याशिवाय राहण्याची सवय झाली. एके दिवशी राधिका तिच्या मुलाला पाळण्यामध्ये झोपवत होती आणि सर्व बहिणी स्वयंपाकगृहात काम करत होत्या. तेव्हाच महालाच्या द्वारावर एक माणूस आला ज्याने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. तो स्वतःला एक साधू सांगत होता. तो भिक्षा मागण्यासाठी तिथे आला होता, परंतु तो महालामध्ये प्रवेश करू इच्छित होता. तेव्हा महालाच्या द्वारावर असलेल्या पहारेदारांनी त्या भिक्षुकाला सांगितलं की तू द्वारावर उभा राहूनच भिक्षा माग, तू महालामध्ये प्रवेश करू शकत नाहीस. राजाचे सर्व पुत्र यावेळेला महालामध्ये नाहीत, ते बाहेर गेले आहेत आणि म्हणूनच तू महालामध्ये जाऊ नकोस. पहारेदाराने त्या भिक्षुकाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याने त्यांचं काहीच ऐकलं नाही. तो म्हणाला, मी एक साधू आहे आणि साधूला भोजन देणे, त्याला भिक्षा देणे यामध्ये काहीच चुकीचं नाही, आणि मी द्वारावर उभं राहून भिक्षा किंवा भोजन घेणार नाही. मी महालामध्ये जाऊनच भिक्षा किंवा भोजन घेणार आहे. मी एक साधू आहे आणि साधूला असं द्वारावर उभं करणं योग्य नाही. मित्रांनो, परंतु तो साधू, तो भिक्षुक सत्य परिस्थितीत एक साधू किंवा भिक्षुक नव्हता. तो तर एक जादूगार होता ज्याचं नाव मकसूद होतं. पहारेदारांचं काहीही न ऐकता मकसूद महालामध्ये घुसला. महालामध्ये गेल्यानंतर तो एका रूममध्ये पोहोचला जिथे राजकुमारी राधिका तिच्या छोट्या पुत्राला पाळण्यामध्ये झोपवत होती. राधिकाला पाहून मकसूदने विचार केला, इतकी सुंदर स्त्री मी माझ्या जन्मात पाहिली नाही, ही तर जणू स्वर्गातील अप्सरा दिसत आहे. राजकुमारी राधिकाला पाहून जादूगार मकसूद तिच्यावर अत्याधिक मोहित झाला आणि तो सरळ तिच्याजवळ गेला. तिच्याजवळ जाऊन तो राधिकाला म्हणाला, मला तू आवडली आहेस, तू माझ्यासोबत माझ्या घरी चल, मी तुझ्यासोबत लग्न करू इच्छित आहे. राजकुमारी राधिका तिच्या खोलीमध्ये अशा अपरिचित माणसाला पाहून हैराण झाली आणि खोलीमध्ये येऊन तो तिच्यासोबत लग्नाबद्दल बोलत आहे यामुळे ती जास्तच काळजीमध्ये पडली. राजकुमारी राधिका म्हणू लागली, मी विवाहित आहे, माझा नवरा आहे, परंतु मला या गोष्टीची भीती आहे की माझ्या नवऱ्याचा देहांत झाला आहे, आणि तरीसुद्धा माझा हा पुत्र आहे ज्याच्याच आधारे मी माझं उरलेलं आयुष्य जगणार आहे. नवऱ्याशिवाय मला एका आधाराची गरज होती, जो आधार मला माझ्या पुत्राच्या रूपाने मिळाला आहे, मी त्याच्याच आधारे जगू शकते. मला आता कोणाशीही लग्न करण्याची काहीच गरज नाही. तेव्हा तो जादूगार मकसूद राजकुमारी राधिकाला लग्नासाठी हट करू लागला. राधिका त्याला नकार देत होती आणि रागात मकसूदला तिथून जायला सांगत होती, परंतु अनेकदा सांगूनही मकसूद तिथून जायला तयार नव्हता. जादूगर मकसूद राधिकाला सारखा बोलत होता की तू माझ्यासोबत चल, आपण लग्न करू. परंतु राधिका त्या जादूकाराचं ऐकण्यास तयार नव्हती. ही राजकुमारी माझं काहीही ऐकत नाही हे मकसूदला दिसल्यानंतर मकसूदने राधिकाला एका कुत्रीमध्ये बदललं. त्याच्या जादूच्या जोरावर राधिकाला त्याने एक कुत्री बनवलं आणि म्हणाला, जर तू तुझ्या इच्छेने माझ्यासोबत येत नसशील
तर माझ्या इच्छेने ये। माझ्या जादूच्या शक्तीने मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे। राजकुमारी राधिका जेव्हा कुत्री बनली तेव्हा ती इकडे तिकडे धावू लागली, परंतु ती कोणालाही काहीच सांगू शकत नव्हती की हा एक जादूगार आहे व त्याने मला कुत्री बनवले आहे। अखेर कुत्री बनून राधिका त्या जादूगारासोबत जाऊ लागली। जादूगार मकसूद जसा महालाच्या दरवाजाजवळ पोहोचला तेव्हा पहारेकरांनी त्याला विचारलं, तू हा कुत्रा कुठून आणला आहेस? तेव्हा जादूगारने उत्तर दिलं, राजकुमार्यांनी मला हा कुत्रा भेट स्वरूपात दिला आहे। जादूगाराचं हे उत्तर ऐकून पहारेकरांनी त्याला काहीही दुसरं विचारलं नाही आणि बाहेर जाऊ दिलं। काही वेळ गेल्यानंतर राधिकाच्या मोठ्या बहिणी त्यांच्या पुतण्याचा रडण्याचा आवाज ऐकून त्याच्या खोलीमध्ये गेल्या। तेव्हा त्यांनी पाहिलं की तिथे राधिका नव्हती। त्यांनी चारही बाजूला पाहिलं परंतु त्यांना राधिका कुठेच दिसली नाही। त्यानंतर त्यांनी द्वारपालाला विचारलं तेव्हा द्वारपालाने सांगितलं की इथे एक साधू आला होता व त्यानंतर द्वारपालांनी सहाही बहिणींना त्या कुत्र्याबद्दल सांगितलं। राजकुमारींनी अंदाज लावला की नक्कीच राधिकासोबत काहीतरी अघटित घडलं आहे आणि ती आम्हा सर्वांना सोडून गेली आहे। तिच्यासोबत नक्कीच काहीतरी षड्यंत्र रचला गेला आहे। हळूहळू वेळ पुढे सरकत होता। राधिकाचा पुत्र आता मोठा होत होता। सहा मावशींनी मिळून त्याला मोठा केला होता। आता राधिकाचा मुलगा 14 वर्षांचा झाला होता। एके दिवशी त्याच्या मावशी राधिकाच्या पुत्राला त्यांच्या परिवाराचा इतिहास सांगू लागल्या। राजकुमार सर्व काही अगदी लक्षपूर्वक ऐकत होता। त्या राजकुमाराने जेव्हा त्याच्या आई वडिलांबद्दल आणि काकांबद्दल ऐकलं तेव्हा त्याला खूप दुःख झालं। तो राजकुमार त्याचे आई वडील आणि काकांना शोधणार असं म्हणू लागला। त्याने स्वतःशी निर्धार केला की या जगामध्ये त्याचे आई वडील आणि सर्व काका जिथे कुठे असतील तिथून मी त्यांना शोधून आणणार। त्याने हा त्याचा निश्चय त्याच्या मावशींना सांगितला की तो त्याच्या आई वडिलांना आणि काकांना शोधण्यासाठी जाणार आहे। जर ते जिवंत सापडले तर सर्वांना सही सलामत घरी घेऊन येणार आहे। राधिकाच्या सहाही बहिणी पुत्राच्या या दृढनिश्चयावर खूपच घाबरल्या आणि त्या रडू लागल्या। त्या म्हणू लागल्या की तू तुझा विचार बदल बाळा, जे लोक जाणारे होते ते निघून गेले आहेत, परंतु तू आता कुठेही जाऊ नकोस। जर आम्ही तुला पण गमावून बसलो मग आम्ही कोणाच्या आधारावर जगायचं आणि जगून तरी आम्ही करणार? तेव्हा राजकुमाराने मावशीला म्हटलं, तुम्ही मला थांबवू नका, मी माझ्या आई वडिलांना आणि काकांना नक्की शोधणार। त्यांना घेऊन मी लवकरच घरी परत येणार आहे। त्यानंतर तो राजकुमार त्याच्या मार्गावर निघाला। कित्येक महिने त्याला काही समजतच नव्हतं की कशाप्रकारे तो त्याच्या आई वडिलांना व काकांना शोधू शकेल। हजारो किलोमीटर तो भटकला होता। इकडे तिकडे भटकून तो खूप थकला आणि निराश झाला। त्याला त्याच्या आई वडिलांबद्दल आणि काकांबद्दल कोणत्याही प्रकारची काहीच माहिती मिळाली नव्हती। अशातच तो एका अशा देशामध्ये पोहोचला जो देश मोठमोठ्या दगडांनी डोंगरांनी भरलेला होता। त्या देशामध्ये मोठमोठे डोंगर झाडं त्याच्या व्यतिरिक्त उंच उंच दगडाच्या इमारती होत्या। त्याच एका इमारतीच्या शेजारी राजकुमाराला एक छोटंसं घर दिसलं ज्यामध्ये एक माळी राहत होता। इमारतीच्या शेजारी असणाऱ्या त्या घराकडे राजकुमार पाहतच होता तेव्हा त्या माळ्याच्या पत्नीने त्याला पाहिलं आणि पळतच ती घरातून बाहेर आली आणि विचारू लागली, ये पोरा तू कोण आहेस आणि तू या धोकादायक ठिकाणी येण्याची हिंमत का केलीस? तेव्हा राजकुमार म्हणाला, मी एका राजाचा मुलगा आहे। मी इकडे माझ्या आई वडिलांना आणि काकांना शोधण्यासाठी आलो आहे। माझ्या आईला एक दुष्ट जादूगर घाबरवून कुत्रा बनवून त्याच्यासोबत घेऊन आला आहे। राजकुमाराचे बोलणे ऐकून माळ्याची पत्नी म्हणाली, हा देश हे ठिकाण एका महान जादूगाराचेच आहे। त्याच्याजवळ प्रत्येक प्रकारची शक्ती आहे। जो पण मनुष्य त्याची आज्ञा पाळत नाही त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करतो किंवा त्या जादूगाराचा अपमान करतो त्याला तो जादूगार त्याच्या शक्तीच्या जोरावर दगड किंवा झाड बनवतो। तू इथे जेवढे पण सर्व दगड झाड पाहत आहेस हे कधीतरी जिवंत प्राणी होते। या सर्वांना आमच्या मालकाने या जादूगाराने त्याच्या शक्तीच्या जोरावर दगड आणि झाडांमध्ये परावर्तित केले आहे। काही वर्षांपूर्वी एक राजा इथे आला होता आणि त्याच्या पाठोपाठ त्याचे 6 भाऊसुद्धा इथे आले होते। जादूगाराने त्या सर्वांना दगड आणि झाडांमध्ये बदलले आहे। फक्त ते 7च लोक दुर्भाग्यशाली नव्हते तर त्यांच्या व्यतिरिक्त एक सुंदर राणी
जिला त्या जादूगाराने त्या इमारतीमध्ये कैद करून ठेवले आहे. मागच्या 12 वर्षांपासून ती राणी त्या इमारतीमध्ये कैद आहे. जादूगार त्या राणीसोबत लग्न करू इच्छित आहे, परंतु ती राणी त्या जादूगाराचा तिरस्कार करते. माळ्याच्या पत्नीचं बोलणं ऐकून राजकुमाराला समजलं की ही माझ्याच आई वडिलांबद्दल आणि काकांबद्दल बोलत आहे. शेवटी राजकुमाराने त्याच्या आई वडिलांना आणि काकांना शोधलं होतं, ज्यांच्यासाठी तो हजारो किलोमीटर तो इकडे तिकडे भटकत होता. राजकुमाराने त्याची सर्व हकीकत त्या माळ्याच्या पत्नीला सांगितली आणि तिला त्याने प्रार्थना केली की तिने त्याची मदत करावी. राजकुमार त्या माळ्याच्या पत्नीला म्हणाला की तू या निष्पाप आणि असहाय्य लोकांबद्दल मला आणखी माहिती दे. राजकुमार माळ्याच्या पत्नीला म्हणाला, तू या जादूगाराच्या कचाट्यातून या लोकांना सोडवण्यासाठी माझी मदत कर. माळ्याच्या पत्नीने राजकुमाराचं बोलणं ऐकून त्या निष्पाप लोकांना सोडवण्यासाठी राजकुमाराची मदत करण्याचा निर्णय घेतला. माळ्याच्या पत्नीने विचार केला की जर मी या राजकुमाराची मदत केली तर मी सुद्धा या जादूगाराच्या त्रासापासून वाचू शकेल, कारण ती माळ्याची पत्नी आणि तो माळी सुद्धा त्या जादूगाराच्या अत्याचाराचे शिकार होते. आणि म्हणूनच त्यांनी राजकुमाराची साथ देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे माळ्याची पत्नी आणि राजकुमार आता मित्र बनले होते. माळ्याच्या पत्नीने राजकुमाराला वेषांतर करण्यास सांगितले आणि तिने राजकुमाराला समजावल की तू तुझं रूप बदल, कारण जर त्या जादूगाराने तुला पाहिलं तर तो सुद्धा तुला एखाद्या दगडामध्ये बदलून देईल. माळ्याच्या पत्नीचे हे बोलणं ऐकून राजकुमार त्वरित तयार झाला. माळ्याच्या पत्नीने राजकुमाराला तिची एक साडी नेसावली आणि सांगितलं की आजपासून तू माझी पुत्री आहेस असं सर्वांना म्हणायचं. काही दिवस असेच गेले. राजकुमार त्या माळ्याच्या पत्नीची मुलगी असल्याचा नाटक करून माळ्याच्या पत्नीसोबतच राहत होता. आणि एके दिवशी जेव्हा जादूगार मकसूद त्याच्या बागेमध्ये फिरत होता तेव्हा त्याचा लक्ष त्या राजकुमारावर गेला, जो मालिनीची मुलगी बनून माळणीसोबत राहत होता. जादूगाराने माळ्याच्या पत्नीला विचारलं, ही मुलगी कोण आहे? तेव्हा तिने सांगितलं की ती त्याची मुलगी आहे. लहानपणापासून ती मामाच्या घरी राहिली होती व आताही इथे राहण्यासाठी आली आहे. अशा प्रकारे जादूगार आणि राजकुमार यांची पहिली समोरासमोर भेट झाली होती. राजकुमार एका मुलीच्या वेशामध्ये जादूगाराला भेटत असे. जादूगार त्याला पाहून नेहमी म्हणायचा की तू खूपच सुंदर आहेस, त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या सुंदर स्त्रीला माझ्याकडून एक भेटवस्तू घेऊन जा. जादूगाराचं बोलणं ऐकून राजकुमार खूपच खुश झाला. त्याला आनंद वाटत होता की तो आज त्याच्या आईला भेटणार आहे आणि आईसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जाणार आहे. जादूगार तिथून गेल्यानंतर राजकुमार लगेचच माळ्याच्या पत्नीजवळ गेला आणि तिला सर्व हकीकत सांगितली. व त्यानंतर माळ्याच्या पत्नीने राजकुमारला सांगितलं की तू याच वेशामध्ये नेहमी राहायचं, जेणेकरून तुला कोणीही ओळखू शकणार नाही. राजकुमाराने निश्चय केला की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा राजकुमार त्याच्या आईला जादूगाराच्या कचाट्यातून सोडवून घेऊन जाईल. राधिकाने जेव्हा राजकुमार छोटा होता तेव्हा त्याच्या बोटात तिच्या आणि तिच्या नवऱ्याचं नाव असलेली अंगठी घातली होती. राधिकाच्या मावशींनी जसा मुलगा मोठा होत गेला, जसा त्याच्या बोटाचा आकार मोठा होत चालला होता, तशाच प्रकारे त्या अंगठीचा आकारही मोठा केला होता व ती अंगठी राजकुमाराने अजूनही त्याच्या बोटात घातलेली होती. जादूगाराने राजकुमाराला एक काम सांगितलं होत की त्याने रोज राणीला ताज्या फुलांचा पुष्पगुच्छ बनवून न्यायचा. तेव्हा माळ्याच्या पत्नीने राजकुमाराला एक कल्पना सांगितली की तू ह्या पुष्पगुच्छमध्ये काहीतरी लपवून तुझ्या आईजवळ घेऊन जा, जेणेकरून लगेचच तुझी आई तुला ओळखू शकेल. त्याचबरोबर माळ्याच्या पत्नीने सांगितलं की हे काम खूप कठीण आहे, तुला हे कार्य लवकरात लवकर करावे लागेल, कारण एक शिपाई राजकुमारी राधिकावर सतत नजर ठेवत असतो. राजकुमारी राधिका कैद असून सुद्धा एक शिपाई सतत तिच्यावर लक्ष ठेवत असतो. माळिणीचा पुत्र ह्या नात्याने राजकुमाराला रोजच्या रोज एक फुलांचा गुच्छ जादूगाराकडून त्याच्या आईला पोहोचवण्याची संधी मिळाली होती. आता राजकुमार रोजच्या रोज फुलांचा गुच्छ राणीपर्यंत पोहोचू लागला. जादूगाराचा एक सेवक राणीच्या खोलीमध्ये नेहमी असायचा, परंतु एके दिवशी नशिबाने राजकुमाराची साथ दिली आणि राजकुमाराला अशी संधी मिळाली जेव्हा त्या खोलीमध्ये त्याच्या आईव्यतिरिक्त दुसरा कोणीही नव्हता. जेव्हा राजकुमाराने पाहिलं की त्या खोलीमध्ये दुसरा कोणीही नाही तेव्हा त्याने त्याच्या बोटातून ताबडतोब अंगठी काढली
आणि त्या फुलांच्या गुलदस्त्यामध्ये टाकून फुलांचा गुलदस्ता त्याच्या आईच्या पायाजवळ टाकला. अंगठी जमिनीवर पडल्यामुळे आवाज झाला. जसं राधिकाने त्या फुलांच्या गुच्छाकडे पाहिलं तेव्हा तिला त्या फुलांच्या आतमध्ये एक विचित्र गोष्ट असल्याचे जाणवलं. लक्षपूर्वक पाहिल्यानंतर तिला दिसलं की त्या फुलांमध्ये एक अंगठी बांधलेली आहे आणि त्या अंगठीला पाहिल्यावर राधिकाने ताबडतोब ओळखलं की ती अंगठी कोणाची आहे. व त्यानंतर तिने पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या त्या मुलीकडे पाहिलं तेव्हा मुलगी बनलेल्या त्या राजकुमाराने त्याच्याबद्दल सर्व काही त्याच्या आईला सांगितलं. पुत्राने सांगितलेल्या सर्व कथेवर राजकुमारीचा लगेचच विश्वास बसला. राजकुमार त्याच्या आईला म्हणाला, मी तुम्हा सर्वांना हजारो किलोमीटर इकडे तिकडे भटकून शोधत आहे आणि अखेर तुम्ही मला भेटला आहात आणि मी आता तुम्हा सर्वांना या जादूगाराच्या कचाट्यातून वाचवणार आहे. राजकुमाराच्या आईने सांगितलं की ह्या जादूगाराने मागच्या 12 वर्षांपासून तिला कशाप्रकारे कैद केले आहे आणि या इमारतीचे सर्व दरवाजेसुद्धा बंद करून ठेवले आहेत. जादूगाराला माझ्यासोबत लग्न करायचे आहे, परंतु मी मागच्या 12 वर्षापासून त्याला लग्नासाठी नकारच देत आहे. तेव्हा राजकुमार म्हणाला, तू जादूगारापासून मागचे 12 वर्ष कठोरतेने आणि क्रोधाने बोलत आहेस. आता तू जादूगाराला म्हण की 12 वर्षे झाली मी माझ्या नवऱ्याचा दुःख करत आहे, परंतु आता मला माझ्या नवऱ्याचा दुःख सोडायचा आहे आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे दोघेही आई आणि मुलगा त्यांची योजना बनवू लागले आणि योजनेला कशाप्रकारे सत्यात उतरवायचं याबद्दल ते विचार करू लागले. त्यानंतर राजकुमार म्हणाला, आई तू त्या जादूगाराच्या शक्तीबद्दल कसेही करून त्याच्याकडून जाणून घे. तो अमर आहे की त्याला मारणं शक्य आहे हे तू जाणून घे. राधिकाने मुलाचं म्हणणं ऐकण्याचा विचार केला. पुढच्या दिवशी जेव्हा मकसूद जादूगाराला राधिकाने निरोप पाठवला की ती त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे, राधिकाचा निरोप ऐकल्यानंतर जादूगार खूपच प्रसन्न झाला. जादूगार राधिकाला म्हणाला, मला तुझ्यासोबत लवकरात लवकर लग्न करायचं आहे. परंतु तेव्हा राधिका म्हणाली की तुझ्यासोबत लग्न करण्यापूर्वी मला थोडा वेळ हवा आहे, जेणेकरून आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखू शकू. मी मागचे 12 वर्षे फक्त तुझा तिरस्कार करत आहे, त्यामुळे आता तुझ्यासोबत प्रेम करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. तेव्हा जादूगार म्हणाला, काहीच हरकत नाही, तुला जेवढा पण वेळ हवा आहे तो वेळ तू घेऊ शकतेस. राधिका म्हणाली, मला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, मग मला होणाऱ्या नवऱ्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा जादूगार म्हणाला, हो तू मला काहीही विचार, मी तुला सगळं काही सांगेन. तेव्हा राधिका म्हणाली, तू पूर्णपणे अमर आहेस ना, तुला मृत्यू स्पर्शसुद्धा करू शकत नाही ना. तेव्हा जादूगार म्हणाला, तुला हे सर्व का जाणून घ्यायचं आहे, तू हे सर्व का विचारत आहेस. तेव्हा राधिका म्हणाली, तुझ्यासोबत लग्न करण्यापूर्वी, तुझी पत्नी बनण्यापूर्वी मला तुझ्याकडून सर्व काही जाणून घ्यायचं आहे. जर तुझ्यावर सुद्धा एखादं संकट आलं तर मग मी कोणाच्या आधारे जगू. आधीच मी माझ्या एका पुत्राला आणि नवऱ्याला गमावून बसले आहे, परंतु जर आता मी दुसरे लग्न करत आहे तर मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या दुसऱ्या नवऱ्याला गमवायचं नाही. राधिकाच हे बोलणं ऐकून मकसूद जादूगार राधिकाच्या गोड गोड गोष्टींमध्ये पूर्णपणे फसून गेला होता. मकसूद जादूगार राधिकाला म्हणाला, तसं तर मी अमर आहे, परंतु माझा जीव एका पोपटामध्ये अडकलेला आहे. इथून 100 किलोमीटर दूर एक घनदाट जंगल आहे. त्या घनदाट जंगलाच्या मध्ये एक ताडाच्या वृक्षांचा वन आहे. त्याच वृक्षांच्या मध्ये पाण्याने भरलेले 6 तलाव आहेत. त्या तलावातील पाणी एका दुसऱ्यांवर पडत असतो, एकाखाली एक अशा प्रकारे हे 6 तलाव आहेत. 6व्या तलावाच्या मध्यभागी एक छोटासा पिंजरा आहे ज्यामध्ये एक पोपट राहतो. त्याच पोपटामध्ये माझा जीव आहे. तो पोपट जर मेला तर मी सुद्धा मरून जाईल. पुढे जादूगार म्हणाला, परंतु त्या पोपटाला मारणं ही खूपच अशक्य गोष्ट आहे. त्या पोपटाला कोणीही कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवू शकत नाही. त्या पोपटाला सुरक्षित ठेवण्यासाठी मी तिथे मोठमोठ्या राक्षसांना नियुक्त केले आहे. जो पण त्या जागेच्या आसपास जरी नजर आला तरीसुद्धा त्याला मारण्याचे आदेश मी त्या राक्षसांना दिले आहेत. राधिकाने जेव्हा जादूगाराचे हे बोलणं ऐकलं तेव्हा तिने जादूगाराने जे काही सांगितलं ते सर्व तिच्या मुलाला सांगितलं.
परंतु मुलाचे प्राण धोक्यामध्ये टाकून कोणतेही काम करण्यास राधिका राजकुमाराला नकार देत होती. राधिका राजकुमाराला तिथे जाण्यास सतत मनाई करत होती. परंतु राजकुमार त्याच्या आईला म्हणाला, जेव्हापर्यंत मी त्या पोपटाला पकडत नाही तेव्हापर्यंत माझे बाबा आणि काका या दुष्ट जादूगाराच्या कैदेतून मुक्त होणार नाहीत. आई, तू घाबरू नकोस, मी लवकरच परत येईल. परंतु तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी जेव्हापर्यंत परत येत नाही तेव्हापर्यंत तू या जादूगारासोबत चांगल्या प्रकारे बोलत जा. त्याला तू त्याच्यासोबत विवाह करणार आहे याबद्दल नेहमी त्याला बोलत जा. त्याला असा थोडासुद्धा संशय येऊ देऊ नकोस की आपण त्याच्या विरुद्ध कारस्थान करत आहोत. मी तुला लवकरच भेटायला येईल, असा वचन देऊन राजकुमार पोपटाच्या शोधात बाहेर निघाला. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून राजकुमार एका घनदाट जंगलात पोहोचला. खूप वेळापासून चालत असल्यामुळे राजकुमार खूप वाईट पद्धतीने थकला होता व त्यानंतर त्या जंगलामध्ये एका मोठ्या झाडाखाली राजकुमार आराम करण्यासाठी बसला. काही वेळातच थंड हवा चालू लागली, ज्या कारणाने राजकुमाराला झोप लागली. थोड्या वेळानंतर काहीतरी आवाज झाल्यामुळे राजकुमाराला जाग आली. त्याने इकडे तिकडे पाहिलं तेव्हा त्याची नजर एका मोठ्या सापावर गेली, जो साप त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता. त्या झाडाच्या एका फांदीवर एका गरुडाने त्याचा घरटा बनवला होता आणि त्या घरट्यामध्ये गरुडाची दोन छोटी पिल्लं होती. गरुडाची ती दोन पिल्लं यावेळेला घरट्यामध्ये एकटेच होते आणि त्यांच्या दिशेने तो साप चालला होता. सापाला पाहून गरुडाची पिल्ले जोरजोरात ओरडत होती. गरुडाच्या पिल्लांवर संकट येणार आहे हे पाहून राजकुमाराने लगेच त्याची तलवार काढली आणि त्या सापाचे दोन तुकडे करून त्याला मारून टाकलं. काही वेळानंतर तिथे दोन वृद्ध गरुड आले आणि त्या घरट्याजवळ बसले. ते दोन म्हातारे गरुड त्यांच्या पिल्लांसाठी अन्न आणण्यासाठी गेले होते. सोबत आणलेलं अन्न त्यांनी घरट्यात ठेवलं, परंतु त्या दोन गरुडांना तिथे काहीतरी घडल्यासारखं वाटलं. त्यांनी पाहिलं की एका बलाढ्य मोठ्या सापाचे दोन तुकडे झाले आहेत आणि राजकुमार हातात तलवार घेऊन उभा आहे. ते दोघेही गरुड उडत उडत राजकुमाराजवळ आले. त्या पिल्लांच्या आईने राजकुमाराला विचारलं, हे श्रेष्ठ मानवा, तू आमच्या पिल्लांचं या क्रूर निर्दयी सापापासून रक्षण केले आहेस. मागच्या कित्येक वर्षापासून हा निर्दयी साप अशाच प्रकारे आमच्या पिल्लांना खात आहे, परंतु आज तू या सापाला मारून आमच्या पिल्लांचे प्राण वाचवले आहेस. आमच्या पिल्लांचे प्राण वाचवल्यामुळे आम्ही तुझे आभारी आहोत. जर तुला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर नक्की आम्हाला सांग, आम्ही ताबडतोब तुझ्या सेवेसाठी हजर राहू. तू आमच्या या दोन्ही पिल्लांना तुझ्यासोबत घेऊन जा, तुझ्या सेवकांप्रमाणे यांना तू तुझ्यासोबत ठेव. त्या दोन्ही गरुडांचं हे बोलणं ऐकून राजकुमार खूपच खुश झाला. त्यानंतर राजकुमाराने त्या गरुडांना त्याची सर्व कथा सांगितली. गरुडाने राजकुमाराला सांगितलं, तू जे काही स्थान सांगत आहेस ते शोधण्यासाठी आम्ही तुला मदत करू शकतो. त्यानंतर त्या गरुडाने राजकुमाराला त्यांच्या पंखांवर बसवलं व पंखांवर घेऊन ते आकाशात उडले. राजकुमार गरुडाच्या पंखांवर बसून आकाशातून सर्वत्र पाहत होता. इतक्यातच त्याची नजर एका ताडाच्या झाडांच्या वनावर गेली. ज्याप्रकारे त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं त्याचप्रकारे तिथे ताडाची खूप सारी झाडं होती आणि त्यांच्या मध्यभागी सहा तलाव होते. दुपारची वेळ होती आणि प्रचंड प्रमाणात गर्मी होती, त्यामुळे चारी बाजूला असलेले बलाढ्य राक्षस गाढ झोपेमध्ये होते. ते राक्षस हजारोच्या संख्येने होते. या सर्व राक्षसांचा सामना करणं एका साधारण व्यक्तीच्या आवाक्याच्या बाहेर होतं. एखादा साधारण व्यक्ती या असंख्य राक्षसांना कधीच हरवू शकत नव्हता. तेव्हा राजकुमाराला एक युक्ती सुचली. राजकुमाराने गरुडाला पिंजराकडे बोट करत सांगितलं की त्या पिंजराच्या दिशेने तू झडप मार व तो पिंजरा तुझ्या पायाने पकड. राजकुमाराने जसं सांगितलं त्याचप्रकारे गरुडाने आकाशातून झडप त्या पिंजऱ्यावर मारली व पायाने तो पिंजरा पकडला. राजकुमाराने लगेचच गरुडाच्या पायातून तो पिंजरा घेतला व त्यातून पोपटाला बाहेर काढून एका फडक्यामध्ये गुंडाळलं व पिंजरा खाली फेकून दिला. पिंजरा पडल्याच्या आवाजाने सर्व राक्षस उठले. तेव्हा त्याने पाहिलं की आकाशामध्ये एक गरुड उडत आहे व तलावाच्या मध्ये असलेला पिंजरा रिकामा आहे, त्यामध्ये पोपट नाही. हा सर्व प्रकार पाहून तिथे एकच गोंधळ उडाला. त्या राक्षसांना समजलं की त्यांचा खजिना गायब झाला आहे. ते जोरजोरात ओरडू लागले. त्यांच्या त्या भीतीदायक आवाजाने संपूर्ण जंगल गुंजत होता.
परंतु आता काहीच उपयोग नव्हता. गरुड राजकुमाराला घेऊन शेकडो किलोमीटर दूर निघून गेला होता व त्यानंतर तो त्याच विशाल झाडाजवळ पोहोचला जिथे त्याचा घरटा बनलेला होता. त्यानंतर राजकुमार त्या गरुडाच्या पंखावरून खाली उतरला. गरुड राजकुमाराला म्हणाला, तू माझ्या या पिल्लांना घेऊन जा, तुझ्या मार्गामध्ये तुला यांची खूप मदत होईल. तेव्हा राजकुमार म्हणाला, तुम्ही माझी खूप मदत केली आहे, जर मला आणखी गरज लागली तर मी नक्कीच तुम्हाला बोलावेन. त्यानंतर पुन्हा राजकुमार त्याच्या परतीच्या मार्गाला लागला. राजकुमार आता जोरजोरात पावले टाकत चालत होता. अखेर राजकुमार त्या जादूगार मकसूदच्या महालाजवळ पोहोचला. राजकुमार जाऊन त्या जादूगाराच्या बागेमध्ये बसला. आता त्याने मालिनीच्या मुलीचा वेश धारण केला नव्हता. आता राजकुमार त्याच्या खऱ्या वेशात जाऊन बसला होता. जादूगार मकसूदने खिडकीमधून पाहिलं की एक मुलगा एका पोपटासोबत खेळत आहे. तेव्हा जादूगार लगेचच बाहेर आला आणि म्हणाला, ये पोरा, तू या पोपटाला कुठून घेऊन आला आहेस? हा पोपट मला दे, या बदल्यात मी तुला खूप धनदौलत देईन. परंतु राजकुमाराने जादूगाराला नकार दिला आणि राजकुमार जादूगाराला म्हणाला, मी ह्या पोपटाला तुला देऊ शकत नाही, हा माझा प्रिय पोपट आहे. तेव्हा जादूगार म्हणाला, तुझा हा प्रिय पोपट आहे तर मी समजू शकतो की तू फुकट हा पोपट मला देणार नाहीस. मला सांग, तुला या पोपटाची काय किंमत हवी आहे? तेव्हा राजकुमार म्हणाला, साहेब, मी माझ्या पोपटाला नाही विकू शकत. राजकुमाराचं हे बोलणं ऐकून जादूगार अत्यंत भयभीत झाला. जादूगार म्हणाला, तू ह्या पोपटाच्या बदल्यात माझ्याकडून जे काही हवं आहे ते घेऊ शकतोस, फक्त हा पोपट तू मला दे. जादूगाराचे असे बोलणे ऐकून राजकुमार म्हणाला, ठीक आहे, तू जर इतकंच म्हणत आहेस, तू मला काहीही देऊ इच्छित आहेस, तर मी जे काही मागेन ते तू मला दे, तरच मी तुला हा पोपट देईन. राजकुमाराचं बोलणं ऐकून जादूगार खुश झाला आणि म्हणाला, सांग तुला काय हवं आहे, तू जे काही मागशील ते मी तुला देईन. राजकुमार म्हणाला, सर्वात आधी तू त्या सात राजांना मुक्त कर ज्यांना तू दगड आणि झाड बनवून ठेवले आहेस. जादूगार म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल, तू फक्त हा पोपट माझ्याकडे दे. तेव्हा राजकुमार म्हणाला, आधी तू त्यांना त्यांच्या मूळ रूपावर आण, त्याशिवाय मी तुला हा पोपट देणार नाही. जादूगाराने लगेचच सातही राजकुमारांना त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आणलं. त्यानंतर जादूगार म्हणाला, मी आता ह्या सात राजकुमारांना ठीक केले आहे, आता तरी तो पोपट मला दे. तेव्हा राजकुमार म्हणाला, इतकी घाई का आहे? सर्वात आधी तू त्या सर्व लोकांना स्वतंत्र कर ज्यांना तू तुझ्या जादूच्या जोरावर कैद करून ठेवले आहेस. मकसूद जादूगार म्हणाला, ठीक आहे. त्यानंतर जादूगाराने जशी त्याची छडी फिरवली, सर्व प्राणी जे दगड आणि वृक्ष बनले होते ते सर्वजण त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले. त्यानंतर तो सर्व बगीचा जो काही वेळापूर्वी दगड आणि झाडांनी भरलेला होता तिथे चारही बाजूला माणसं दिसू लागली. राजा, पंडित, नोकर, चाकर, सेवक, सरदार, घोडे, हत्ती, सैनिक, ताकतवान पुरुष, सुंदर स्त्रिया, सैनिकांच्या तुकड्या सर्वजण जिवंत झाले. आता तो जादूगार त्याचे दोन्ही हात जोडून राजकुमारासमोर विनंती करत होता की तू हा पोपट मला दे. तेव्हा राजकुमाराने त्या पोपटाला अधिक ताकदीने पकडलं आणि त्याचा एक पंख जोर लावून शरीरापासून वेगळा केला. जसा पोपटाचा पंख वेगळा झाला तसा जादूगाराचा डावा हात शरीरापासून वेगळा झाला. तेव्हा जादूगाराने त्याचा उजवा हात राजकुमारासमोर करून तो पोपट परत देण्याची मागणी केली. तेव्हा राजकुमाराने पोपटाचा उजवा पंख त्याच्या शरीरापासून वेगळा केला आणि दुसरीकडे फेकून दिला. त्याचबरोबर जादूगाराचा उजवा हात सुद्धा त्याच्या शरीरापासून वेगळा झाला आणि दूर जाऊन खाली पडला. त्यानंतर जादूगार ओरडत ओरडत त्याच्या पायांवर पडला आणि राजकुमाराकडे तो पोपट मागू लागला. त्यानंतर राजकुमाराने आधी पोपटाचा उजवा व त्यानंतर डावा पाय शरीरापासून वेगळा केला व दूर फेकून दिला. जसे पोपटाचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले तसेच जादूगाराचे सुद्धा दोन्ही पाय त्याच्या शरीरापासून वेगळे झाले. आता त्या जादूगाराकडे शरीराचा कोणताही अंग शिल्लक राहिला नव्हता. तो त्याचे डोळे फिरवून राजकुमाराकडे तो पोपट मागत होता. आता राजकुमाराने त्या पोपटाचा गळा पकडून त्याला मारून टाकले व अशा प्रकारे त्या पोपटाचे प्राण निघून गेले.
जसे त्या पोपटाचे प्राण निघून गेले, त्या जादूगाराचे प्राण सुद्धा ताबडतोब त्याच्या शरीरातून निघून गेले। व अशा प्रकारे त्या जादूगाराचा अंत झाला। व त्यानंतर त्या राजकुमाराने, त्याच्या वडिलांनी व सहा काकांनी मिळून राधिकाला त्या मोठ्या इमारतीतून मुक्त केले। अशा प्रकारे राजकुमाराने त्याच्या कुटुंबातील सर्वांना जादूगाराच्या कचट्यातून मुक्त केले व अशा प्रकारे कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या घराच्या दिशेने जाऊ लागले। राजकुमाराने त्याच्या आई वडिलांची, काकांची व गाववाल्यांची त्या दुष्ट जादूगार मकसूदच्या कचट्यातून मुक्तता केली होती व अशा प्रकारे सर्व लोक आता एक सुखी आयुष्य जगू लागले होते। राजकुमाराच्या मावशी राजकुमाराची वाटच पाहत होत्या व त्यांनी जेव्हा त्यांच्या नवऱ्याला पाहिलं तेव्हा त्या सुद्धा खूपच आनंदित झाल्या व अशा प्रकारे सातही राजकुमार त्यांच्या पत्नीसोबत व मुलासोबत आनंदाने आयुष्य जगू लागले। सातही राण्यांनी त्यांच्या राजांना सांगितलं की कसं त्यांची सावत्र आई त्यांचा छळ करत होती आणि कशाप्रकारे तिने त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता। आता सर्व राजे म्हणाले, चला राणींनो, आपण सगळे तुमच्या माहेरी जाऊया। ते सगळे त्या राज्यात जातात आणि जेव्हा राजाला कळतं की त्याच्या सातही मुली त्यांच्या पतींसोबत इथे येत आहेत तेव्हा तो खूपच खुश झाला आणि जेव्हा तो त्यांना भेटला तेव्हा त्याचे अश्रू थांबत नव्हते। तो जोरजोरात रडू लागला आणि म्हणाला, बेटा मला माफ करा, मी तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करत होतो पण मी काय करू, माझीही मजबुरी होती, म्हणूनच मी तुम्हाला जंगलात सोडून दिलं। मला तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला नको होता, पण कसं काय मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जंगलात सोडून आलो हेच मला कळत नाही, यासाठी तुम्ही मला माफ करा। तेव्हा सर्व राजकन्या म्हणाल्या, नाही बाबा, काही हरकत नाही, आम्ही खूप खुश आहोत। विधीचं विधान असं असतं की कुणीही कर्माच्या फळांपासून वाचू शकत नाही। आमच्याकडूनही काही वाईट कर्म झाले असतील ज्यामुळे आम्हाला हे सगळं सहन करावं लागलं आणि विधीचं विधानही बघा, जर तुम्ही आम्हाला जंगलात सोडलं नसतं तर आम्ही राजांना कसे भेटलो असतो। आता राजा त्याच्या मुलींना भेटून खूपच खुश झाला आणि तो म्हणाला, बेटा तुमची सावत्र आई तुमच्यासोबत चुकीचं वागलो होती आणि याच कारणामुळे ज्या दिवशी मी तुम्हाला जंगलात सोडून परत आलो होतो त्याच रात्री काही समजलं नाही आणि ती जळून मेली। तिच्या वाईट कर्मांचे फळ तिला त्वरितच मिळाले होते। मी तुमच्यापैकी सगळ्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता पण तुम्ही मला कुठेच सापडल्या नाहीत। त्यानंतर राजा सातही राजकन्यांना मिठी मारतो आणि खूपच आनंदी होतो। त्यामुळेच म्हणतात की कधीही कुणासोबत धोका करू नये, ना कुठल्याही गोष्टीचा गर्व करावा आणि ना कधी कुणाला त्रास द्यावा। आता शिवजी माता पार्वतींना सांगतात, पार्वती पहा, कुणीही आपल्या कर्माच्या फळांपासून वाचू शकत नाही आणि आपण नेहमीच आपल्या बुद्धीने काम करायला हवं आणि कधीही घाबरू नये। प्रतिकूल परिस्थितीत सगळ्यांना साथ द्यायला हवी, कधीही कुणाला त्रास देऊ नये आणि सगळ्यांसोबत प्रेमाने आणि मैत्रीने राहायला हवं। तर मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कोणत्याही नवीन विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता आणि अशाच व्हिडिओंसाठी आणि माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आशा आहे तुम्हाला आजची कथा आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह। तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार। श्री स्वामी समर्थ। जय श्री राम। जय श्री हनुमान। जय श्री कृष्ण। जय माता लक्ष्मी।